नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जी एम पी एस सीची कंबाईन प्री एक्झाम होणार आहे या एक्झामच्या संदर्भानं आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे या सराव पेपर सिरीजमधील पेपर क्रमांक एक ज्यामध्ये शंभर प्रश्न आहेत या शंभर प्रश्नांपैकी भूगोल या विषयाच्या संदर्भानं आलेले जे काही चौदा प्रश्न आहेत या चौदा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळा घेता लगेच आपण भूगोलाचे प्रश्न बघूयात प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक एकोणतीस ते प्रश्न क्रमांक बेचाळीस दरम्यान भूगोलाचे प्रश्न आहेत तर प्रश्न बघा काय आहे पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे कोणता परिणाम होतो दिवस रात्र होणे रात्र व दिनमानाच्या कालावधीत फरक पडणे गुरु सागरी प्रवाहांची दिशा बदलणे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण करणे आता याच्यामध्ये फक्त कन्फ्युजन आहे पर्याय एक किंवा दोन सर्वात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की पृथ्वीची कक्षीय गती म्हणजे नेमकं काय आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला आपण परिभ्रमण असं म्हणतो ठीक आहे आणि ज्या गतीनं फिरते तिला आपण म्हणतो पृथ्वीची कक्षीय गती मग पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याला आपण परिभ्रमण म्हणतो आणि ज्या गतीनं फिरते तिला आपण कक्षीय गती म्हणतो मग पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर त्याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम आहे दिनमान आणि रात्रमानाच्या कालावधीमध्ये असणारा फरक म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस उत्तरयान सुरू होतं उत्तर गोलार्धामध्ये जसं भारतामध्ये उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा होत जातो आणि हिवाळ्यामध्ये दिवस लहान होत जातो याला कारण आहे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरण्याची गती ज्याला आपण कक्षीय गती असं म्हणतो पहिलं जे पर्याय आहे की दिवस आणि रात्र होणे तर दिवस रात्र होणे हा पृथ्वीच्या आक्षीय गतीचा परिणाम आहे हे पण लक्षात ठेवा पृथ्वीच्या आक्षीय गतीचा परिणाम कोणता दिवस आणि रात्र होणे पृथ्वीच्या कक्षीय गतीचा परिणाम कोणता रात्र आणि दिनमानाच्या कालावधीमध्ये फरक पडणे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं असणारे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हाजिरा कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रामधून गेलेला नाही महाराष्ट्राच्या भूगोलवर प्रॉपर विचारलेला प्रश्न आहे तर हाजिरा कलकत्ता आता हाजिरा आहे गुजरातमध्ये मुख्यतः महाराष्ट्रामध्ये जर बघितलं हजिरा कलकत्ताची लांबी तर ती आहे आठशे तेरा किलोमीटर महाराष्ट्राला एकदम सातपुड्याला समांतर वाहू समांतर असा हा राष्ट्रीय महामार्ग जातो एकूण दहा जिल्ह्यामध्ये जातो आपण जर नकाशाचा आधार जर घेतला तर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया अशा पद्धतीनं तो आठशे तेरा किलोमीटरचा मार्ग आहे हाजिरा कलकत्ता आता नवीन नावं दिल्या गेलेली आहेत ती पण थोडीशी तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे आता या महामार्गाचं नवीन नाव क्रमांक त्रेपन आहे नवीन क्रमांक काय आहे महामार्ग क्रमांक त्रेपन्न ठीक आहे तर प्रश्न काय तो अगोदर लक्षात घ्या की प्रश्न आपल्याला लगेच कळायला पाहिजे होता की सातपुड्याला समांतर आहे बरोबर आहे म्हणजे भंडारा गोंदियामधून पण जातो धुळे नंदुरबारमधून पण जातो आणि बुलढाणा अकोल्या मधून पण जातो कुठून गेलेला नाही तर यवतमाळ चंद्रपूर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर नेक्स्ट बघा खालील दोन विधाने अभ्यासा व योग्य पर्यायाची निवड करा गट पर्वताची निर्मिती दुहेरी प्रस्तरभंग झाल्याने होते पर्वताचे जे काही मुख्य प्रकार आहेत वली पर्वत ज्वालामुखी पर्वत गट पर्वत यापैकी सर्वात महत्त्वाचा गट पर्वत गट पर्वत म्हणजे काय एखादा हा भूभाग आहे आणि हा भूभाग जर खचला दोन्ही बाजूनं तर हा जो उंच उं उंच आकाराचा भूमीचा प्रदेश आहे त्याला आपण गट पर् पर्वत असं म्हणतो दुहेरी पस्तरभंग म्हणजे काय ही जमीन आहे एकूण भाग जमीन खचली आणि एकूण पण जमीन खचली दोन्ही बाजूने मग हा जो उंच वट आहे त्याला आपण पर्वत असं म्हणतो तो गट प्रकारचा पर्वत आहे तर पहिलं विधान बरोबर आहे की गट पर्वताची निर्मिती ही दुहेरी प्रस्तरभंग झाल्याने होते सह्याद्री पर्वत हा एक प्रकारचा गट पर्वत आहे दुसरं विधान पण बरोबर आहे कारण आपण जर महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे बरोबर आहे म्हणजे असा सह्याद्री पर्वत आहे तर हा निर्माण कशामुळं झाला कोकणची किनारपट्टी खचली या बाजूनं आणि महाराष्ट्र पठाराचा भागसुद्धा खाली खचला मग जो उंचवटा शिल्लक राहिला तो सह्याद्री म्हणून राहिला म्हणून सह्याद्री हा गट प्रकारामध्ये येईल म्हणजे दोनही विधानं इथं काय आहेत बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जोड्या लावायची येतं शेजारील देश आणि सीमा कोणत्या देशाची किती किलोमीटर किंवा इथं पर्सेंटेजमध्ये दिले जनरली आपण म्हणजे हे हातचे मार्क असतात जोड्या लावायचे कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा लागू नये तर आपल्या पाठे की बांगलादेशाची म्हणजे इथं सर्वात जास्त टक्केवारी कुठं दिसते आहे सत्तावीस टक्के दिसते म्हणजे इथं काय येईल असा पर्याय निवडायचा की सीचं वन येईल असं बघा आहे सीचं एक नंबरला येईल मग सीचा एक नंबर, नंबर कुठं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये झालं यावरूनच आपण उत्तर काढू शकलो असतो किंवा सर्वात कमी जे काही बाँड्री लाईन लागून आहे भारताला तो कोणत्या देशाची आहे अफगाणिस्तानची आहे म्हणजे बीला काय येईल सर्वात शेवटचा कमी असणारा आय व्ही मग बघा आता बी आय व्ही आहे बघा इथं तुम्ही कसल्याही म्हणजे जर तुमचं वाचन जास्त असेल तर जोड्या लावा हा हातचा मार्क देणारा आपला टॉपिक होऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट बघा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना किनारी मैदानाचा योग्य क्रम लावायचा आहे भारताची पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे समजा हा भारताचा नकाशा आहे दक्षिण भारताचा आणि ते म्हणतात की पश्चिम किनारपट्टी म्हणजे हा हा भाग या भागामध्ये कोणकोणती मैदान आहेत ते पाहायचे आहे आणि कुणीकडून कुणीकडे -कौन उत्तरे दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं आहे अर्थात केरळाकडून आपल्याला गुजरातकडे जायचं आहे मग आता केरळ केरळ बघा काठेवाड तर हे चुकलं केरळ केरळ तिन्ही ठिकाणी म्हणजे दोन तीन चार पर्यायमध्ये केरळ कर्नाटक केरळ कर्नाटक तिन्ही पर्यायमध्ये आलं केरळ कर्नाटक कोकण असं तीनही पर्यायामध्ये येत आहे बघा पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता थोडंसं आपल्याला लक्षात पाहिजे होतं की गुजरातमधली जी मैदान आहेत बघा केरळ सर्वात दक्षिणेला नंतर थोडंसं उत्तरेकडे कर्नाटक मैदान त्याच्या उत्तरेकडे महाराष्ट्रातलं कोकण मैदान नंतर गुजरात आहे आता ह्या गुजरातमध्येच तीन टप्पे आहेत गुजरात मैदान सर्वात खाली आहे नंतर त्याच्यावरती काठेवाडे आणि सर्वात वरची कच्छ मैदान आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व नद्या एकापेक्षा जास्त देशातून वाहतात कोणत्या गटातील सर्व नद्या एकापेक्षा जास्त देशातून वाहतात बघा ब्रह्मपुत्रा यस तिबेटमध्ये चीनमध्ये वाहते बरोबर आहे शोन शोन वाहत नाही शोन ही फक्त भारतातली ती म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही सिंधू ब्रह्मपुत्रा चंबळ चंबळ फक्त आपल्या भारतातच आहे म्हणजे पर्याय दोन बी आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही सतलज यस पाकिस्तानमध्ये जाते ब्रह्मपुत्रा तिबेट चीनमध्ये जाते पण बांगलादेशामध्ये जाते आणि सिंधू पाकिस्तानमध्ये जाते म्हणजे पर्याय क्रमांक तीन मधल्या सर्व नद्या एकापेक्षा जास्त देशातून वाहतात म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तरे कारण चारमध्ये परत चंबळ नदी आली म्हणजे चंबळ हा आपला ऑप्शन नाही आहे चंबळ आपल्या भारतातली नदी आहे ठीक आहे म्हणून एकापेक्षा जास्त देशातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या सर्वच्या सर्व पर्याय क्रमांक तीन मधल्या त्यानंतर नेक्स्ट बघा भारताच्या पूर्व किनारपट्टीविषयी चुकीचा पर्याय शोधायचा आहे एक एक पर्याय वाचूया तांदूळाचे उत्पादन पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवर जास्त होते तर आपण जर विचार केला तर हे हे जे विधान आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीबद्दलचं हे बरोबरच आहे कारण काय होते सह्याद्री पर्वतातल्या सर्व नद्या उगम पावतात आणि गाळाचे वहन करून कुठं आणतात पूर्व किनाऱ्यावर आणतात एक तर पूर्व किनारपट्टी पट्टी सपाटपणे पश्चिम किनारपट्टीपेक्षा आणि गाळाची पणे म्हणून मग तिथं तांदळाचं उत्पादन जास्त आहे तर मग हे तर बरोबरच आहे मग आपलं हे प्रश्नाचं उत्तर नाही कारण आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत जास्त रुंदीची आहे हे पण बरोबर आहे जास्त रुंदीचे आहे हे पण बरोबर का आहे कारण पश्चिम किनारपट्टीला लगेच कॉम्पॅक्ट किनारपट्टीला लागून काय आहे सह्याद्री पर्वत आहे तसा पूर्व घाट जो आहे तो थोडासा दूर आहे बंगालच्या उपसागरापासून नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे हिवाळ्यात पूर्व किनाऱ्यावर पाऊस पडतो हेच रॉंग आहे पण हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण आपल्याला चुकीचंच निवडायचं आहे का कारण हिवाळ्यामध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून नव्हे परतीचा पाऊस आहे म्हणजे तो ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत पूर्व किनारपट्टी कमी दंतूर आहे हे पण बरोबर आहे आता हे दंतूर किनारा म्हणजे काय तर जेव्हा समुद्र किनारपट्टी ही एका सरळ रेषेत न राहता ती ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची असते म्हणजे जर आपण बघितलं भारताची पश्चिम किनारपट्टी तर या पद्धतीचा किनारा आहे भारताचा पश्चिम किनारा म्हणजे तो दंतूर प्रकारचा आहे तुम्हाला जर प्रश्न विचारला की भारताची कोणती किनारपट्टी दंतूर प्रकारची तर ती आहे पश्चिम किनारपट्टी विशेषतः कोकण किनारपट्टी ठीक आहे तर ते कमी दंतूर आहे पूर्व किनारपट्टी तर यस म्हणून बघा बरोबर कोणती विधानं आहे तर पहिलं दुसरं आणि चौथं चुकीचं कोणतं आहे तिसरं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा खालील यादीतील योग्य जोड्या जुळवायच्या आहेत महेश दिलेल्या आहेत आणि राज्य म्हणजे म्हशीचे जे काही प्रकार आहेत ते कुठल्या राज्याची संदर्भाने ते आपल्याला निवडायचे आहेत मुरा म्हणले की आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतामधले हरियाणामधली मुरा नावाची म्हैस आहे त्यानंतर मेहसाणा गुजरातची म्हैस आहे आणि नील म्हणजे नीली रवी ही पंजाब फिरोजपूर त्या प्रदेशामधली म्हैसे मग साहजिकत भादवरी जी आहे ही उत्तर प्रदेशची आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रमाणे आपल्याला जोड्या जुळवाव्या लागतील त्यानंतर आयोग्य विधान शोधायचं आहे देशात त्रावणकोर या ठिकाणी थोरियमचे साठे आहेत हे तर बरोबर आहे केरळ त्यासाठी प्रसिद्ध आहे देशात जादूगुडा या ठिकाणी युरेनियमचे साठे आहेत हे पण बरोबर आहे झारखंडमधलं जादूगुडा जे आहे हे युरेनियमसाठी प्रसिद्ध ठिकाणे देशात नेवेली या ठिकाणी प्लुटोनियमचे साठे आहेत हे चूक आहे कारण नेवेली हे लिग्नाईट प्रकारच्या कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तामिळनाडूमधलं प्लुटोनियमसाठी नाही म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्याला आयोग्य विधान निवडा विचारलं होतं ना कारण देशात झारखंड राज्यात बेरेलियमचे साठे आहेत तर हे तर बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे पर्याय बरो 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 एक बरोबर आहे पर्याय दोन बरोबर आहे पर्याय बरोबर आहे पण आपल्याला काय विचारलं अयोग्य मग अयोग्य काय आहे अयोग्य आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे महाराष्ट्रातील बघा अयोग्य विधान निवडायचं आहे मग एक विधान वाचू महाराष्ट्रातील एकूण वीस जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहे तर हे बरोबर आहे पहिलं विधान बरोबर आहे तुम्ही मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा गुजरात यांचे जिल्हे जर मोजून काढले तर वीस जिल्हे भरतात महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागू नये साहजिकच जर वीस जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागू नये तर राहिलेले सोळा जिल्हे हे काय भू अंतर्गत आहेत म्हणजे दुसरं पण विधान बरो म्हणजे महाराष्ट्राच्या सोळा जिल्ह्यांच्या सीमा इतर कोणत्या राज्यांना लागू नये म्हणजे हे दुसरं पण विधान काय झालं बरोबरच झालं त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यांच्या सीमा समुद्राला लागून नाही हे पण बरोबर आहे कारण फक्त सातच जिल्ह्यांच्या जी जिल्ह्याच्या ज्या आहेत कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांच्या सीमा समुद्राला लागून आहेत म्हणजेच ऑदर ज्या एकोणतीस जिल्हे आहेत त्यांच्या सीमा समुद्राला लागून नाही म्हणजे हे पण बरोबर आहे मग आपल्याला आयोग्य विधान म्हणलेत ते मग साहजिकच चौथं आयोग्य आहे चौथं आयोग्य असणार आहे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे का ते काय म्हणतात बघा महाराष्ट्राला पाच घटक राज्य व दोन केंद्रशासित प्रदेश लागून आहे आता पाच इतका राज्य लागून नाही सहा राज्य लागून आहे कोणकोणते बघा गुजराती एक मध्य प्रदेश दोन छत्तीसगड तीन तेलंगणा चार कर्नाटक पाच आणि गोवा इथं लागून आहे थोडासा तर तो सहावं राज्य आहे आणि दोन केंद्रशासित प्रदेश नाहीत तर एकच दादरानगर हवेली जे काही केंद्रशासित प्रदेश आहे ते एकच प्रदेश केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून आहे ठीक आहे तर म्हणून अयोग्य आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर नेक्स्ट बघा खालील विधाने अभ्यासायची येतं आणि योग्य पर्यायाची निवड करायची आहे कोकण हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग आहे यस हे बरोबर असणारे कारण आपल्याला लक्षात यायले की कोकणामध्येच ठाणे जिल्हा यायला लागला त्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर हे खूप मोठी लोकसंख्या असणारे महाराष्ट्रातले जिल्हे आणि शहरं याय लागली आहे म्हणजे पहिलं बरोबर आहे कोकणचे हवामान उष्ण व सम प्रकारचे असते दुसरं पण विधान बरोबर आहे बघा कोकणचा हवामान उष्ण यामुळं आहे की आपला महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधामध्ये येतो आणि सम यामुळं आहे की कोणत्याही प्रदेशाला जर समुद्रकिनारा लागून असेल तर खारेवारे आणि मतले वारे त्या तिथलं तापमान जे आहे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट ठेवतात म्हणून ते सम आहे तिसरं विधान कोकण किनारपट्टी प्रस्तरभंग होऊन निर्माण झाली आहे तर तिसरं पण बरोबर आहे आपण आत्ताच बघितलं की सह्याद्री निर्मिती होत असताना कोकणचा आणि महाराष्ट्राचा प्रस्तरभंग झाला आणि सह्याद्रीची निर्मिती झाली म्हणजे कोकण किनारपट्टीचा प्रस्तरभंग निर्माण झाल्यामुळं कोकण किनारपट्टी खचली आणि जो उंच वाटा राहिला त्याला आपण सह्याद्री म्हणलो खचलेल्या भागाला आपण कोकण किनारपट्टी म्हटलो म्हणजे तीनही विधानं इथं काय आहेत अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणती ठिकाणे पुणे जिल्ह्यात येणार नाहीत पुणे जिल्ह्यात येणार नाही म्हटलंय ठीक आहे नाही म्हटले भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर आहे वीरबाजी पासलकर जे वरसगावचं धरण आहे ते पण येतं पुणे जिल्ह्यामध्ये आणि बेडशेलेने पण येतं कोण येत नाही विशालगड येत नाही कारण विशालगड कोल्हापूरमध्ये आहे गणपतीपुळे आणि महाड गणपतीपुळे रत्नागिरी महाड म्हणजे रायगडमध्ये ते पण येत नाही शिखर शिंगणापूर पण येत नाही कारण ते सातारमध्ये आहे म्हणजेच काय आता कोण येत नाही मग बी डी आणि ई एफ मग असं कोणता पर्याय सांगतो पर्याय चार पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर बघा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रात सातपुडा पर्वताकडून कृष्णा खोऱ्याकडे जाताना लागणारी क्रमवार जिल्हे खालील जिल्ह्यामधून निवडा आता सातपुडा पर्वत म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि कृष्णा खोरे म्हणजे महाराष्ट्राच्या एकदम दक्षिणेला आपल्याला समजण्यासाठी नकाशा आपण घेतलेला आहे आता आपल्याला काय आहे की कृष्णा खोऱ्याकडे जायचं आहे सातपुडा पर्वताकडून मग आपण पर्यायाचं वाचन करूया बघा पैरा पहि जळगाव बुलढाणा अहमदनगर बीड परभणी आणि लातूर लातूरकडे तर कृष्ण नदी आहे का नाही म्हणजे पहिला पर्याय आपलं उत्तर असूच शकत नाही कारण लातूर कुठं लातूरचा आणि कृष्ण नदीचा काही संबंध येत नाही म्हणजे पहिला तर ऑप्शन कटलाच दुसरं बघा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा आणि सांगली आता बघा जळगाव आहे इथे उत्तरेला नंतर दोन नंबरला आहे औरंगाबाद ठीक आहे म्हणजे आता नवीन ना ना पन, आपन, नगर, हे नवीन नाव आपण नकाशात अपडेट करू शकलो नाही येणाऱ्या काळामध्ये आपण ते अपडेट करून घेऊ आपण जिथं अपडेट शक्य झालं तिथं आपल्याकडून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ठीक आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे औरंगाबाद ठीक आहे म्हणजे दोन नंबर तीन नंबर नगर चार नंबर पुणे सातारा सांगली बघा पुणे सातारा आणि सांगली म्हणजे बरोबर येऊ लागलं हे हे बघा सांगली पारलं कृष्णा खोऱ्यामध्ये तर बरोबर येऊ लागलं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हेच आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे कारण तीन बघा धुळे छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सोलापूर आणि सांगली बघा सोलापूर सांगली नाशिक नाशिक म्हणजे एकदा हे परत रिटर्न गेला बघा धुळे छत्रपती संभाजीनगर हे बघा इथं धुळे ह्या औरंगाबाद जुनं आणि परत नाशिक वरती गेला म्हणजे हे रॉंग झालं चार बघा नंदुरबार नाशिक सांगली सातारा पुणे कोल्हापूर चौथं पण चुकीचं आहे बघा हे नंदुरबार नाशिक ठीक आहे सांगली डायरेक्ट खाली आला आणि वर परत साताऱ्यात गेला म्हणजे हे पण चुकलं म्हणजे तिसरं पण चुकलं म्हणजे दुसरं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर क्युटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश टिंबटिंब होता क्रु क्युटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश तर तो होता ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनामध्ये घट करणे मुळामध्ये जो अकरा डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णवला जपानमधल्या कुटो शहरामध्ये जे काही प्रोटोकॉल तयार करण्यात आला होता तो होता हवामान बदल आणि जागतिक तापमान वृद्धी याविषयीचा विचार करणे आणि मग तिथं ठरल्या गेलं की ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनामध्ये घट करणं ठीक आहे म्हणून पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण ऑक्सिजनमध्ये घट आणि क्लोरीन घट हा काही विषय नाही कुठल्याही परिषदेचा मात्र ओझोन पातळीत घट यासाठी ओझोनच्या संदर्भानं एक परिषद लक्षात ठेवा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मॉन्ट्रियल करार किंवा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ओझोन घटीच्या संदर्भानं विचारलं तर मॉन्ट्रियल आणि हाऊसच्या संदर्भानं विचारलं तो क्युटो प्रोटोकॉल म्हणजे पर्याय दोन असं कोणत्या पर्यायमध्ये दिले बघा इथं दिलेलं आहे ठीक आहे म्हणून दोन हे उत्तर घ्यावं लागणार आहे मला वाटतं जो पेपर क्रमांक एक होता आपला सराव पेपर सिरीजमधील यामधील आपण भूगोलाची महत्त्वाची चौदा प्रश्न बघितलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना अशा उ अशा दर्जाचे जे काही पेपर पाहिजे आहेत असे पाच पेपर आपल्याकडं उपलब्ध आहेत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्री एक्झामचे हे पेपर तुम्हाला लगेच उपलब्ध होऊ शकतात तुम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तरी एकवीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि फीस पे करायची आहे दोनशे रुपये फोनपे किंवा पे, पे। मिळून तुम्ही हे पेपर सिरीज जॉईन करू शकता धन्यवाद